दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील खास दिवाळीनिमित्त आपल्या मतदारसंघामधील प्रभागामधील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवाळी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील तसेच बावधन गावच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। दिवाळी सरंजाम किटचं वाटप या कार्यक्रमाचे यंदाचं हे नवं वर्ष आहे। कुठलाही खंड न पाडता यावर्षी 10,000 अधिक कुटुंबांना दिवाळी सरंजाम किटचं वाटप करण्यात आलं। हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर विदा सावरकर मैदान उजवी भुसारी कॉलनी कोथरूड डेपो येथील मैदानामध्ये घेण्यात आला होता। कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तसेच हजारो नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। याप्रसंगी बोलताना किरण दगडे पाटील यांनी येणाऱ्या काळात 25,000 अधिक नागरिकांना अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घडवणार असा संकल्प बोलून दाखवलाय। सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय कार्यात ज्यांनी अत्यंत कमी वेळात चांगलं यश मिळवलं असे किरण दगडे पाटीलजी यांच्याकरता सर्वांनी आणि आमच्या वहिनी पियुषा यांच्याकरता जोरात टाळ्या वाजून आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। आपण चित्रफित बघितली, या चित्रफितीवरनं आपल्याला दिसतं की सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सर्वच प्रकारच्या उपक्रमामध्ये केवळ राजकारणाचा भाग 10% सोडला तर 90% ही सामाजिक दायित्व पाळण्याचं काम किरण दगडे पाटलांनी आमच्या वहिनीने केलं आहे आणि म्हणून मी या कार्यक्रमाला खास करून नागपूरवरनं भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे किरण दगडे पाटील आमच्या वहिनी हे कशाकरता काम करताय की आपण दिलेलं मत हे आपण दिलेलं हे मत जे आहे हे आमच्याकरता कर्ज आहे। मतदान हे नावापुरतं आहे, मतदान करावं लागतं 5 वर्षांनी, मताचं दान असतं, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो किरण दगडे पाटलासारखा मताचं कर्ज घेतो आणि मताचं कर्ज जनतेला व्याजासहित परत केलं पाहिजे याकरता जी भूमिका असतं ती भूमिका किरण दगडे पाटीलचा का कार्यकर्ता स्वीकारतो आणि म्हणूनच त्यांनी जी फिल्म आपल्याला दाखवली ज्यातनं सामाजिक दायित्व आपल्याला दिसतं, ज्यांनी मतासाठी मत घेतल्यानंतर करावाचं काम जे असतं ते केलं। आज जर किरण दगडे पाटलांनी नसतंही केलं तर त्याला कोणी विचारलं नसतं का नाही केलं, पण तुमच्या मताचं कर्ज इतकं महत्वाचं आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जी ऊर्जा मिळाली जी उंची मिळाली आहे तुमच्यामुळे मिळाली आहे आणि जे किरण दगडे पाटील करताय ते आपल्या सर्वांकरता करताय। मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टी जो किरण दगडे पाटलासारखा या व्यासपीठावरचे 51 नेते आमच्याजवळ आहेत आणि हेच आमचं असेट आहे, हेच आमचं कर्तृत्व आहे। सहकारी किरण दगडे पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पियुषा हे दगडे कुटुंब असं आहे की 9 वर्ष झालं दर दिवाळीला आपण इथं दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, गोरगरिबांच्या कुटुंबामध्ये सुद्धा दिवाळी साजरी व्हावी यासाठी किरण सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि आज सुद्धा एवढ्या हजारोच्या संख्येनं आपण आलेला। मी किरण तुझ्या बऱ्याचशा कार्यक्रमाला आलो, कार्यक्रमामध्ये बदल नाही, स्टेजवर बसणाऱ्या माणसांच्या मध्ये पण बदल नाही, येणारे VIP पण त्यांच्यातही बदल नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर बसलेल्या जनतेच्या मनामध्ये सुद्धा किरण बद्दल एवढी सद्भावना आहे की ही माणसं कायम आपल्या बरोबर राहणार आहेत याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे। आज या ठिकाणी दिवाळी सरंजाम या ठिकाणी गेल्या साहेब आम्ही 9 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजित करण्यात हा कार्यक्रम आयोजित करत आहोत। आज या ठिकाणी मला आनंद होत आहे की आज या ठिकाणी जो शब्द मी मला वाटतं मी प्रत्येक वेळेस हाच शब्द बोलत असतो की मी तुम्हाला एक शब्द दिला होता की निवडणूक असो नाही तर नसो आणि जिंकेल नाही तर हरेल, निवडणूक हे शब्द दिला होता आणि त्या
शब्द पावना ज्या ठिकाणी मला वाटतंय हा 9वा वर्ष आज या ठिकाणी पूर्ण करतोय आणि दिलेला शब्द पूर्ण केला याचा मला आज या ठिकाणी आनंद होत आहे. तुम्ही पाहिलं असं या 9 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या. आपण कोविडमध्ये तर त्या ठिकाणी गर्दी जमवता येत नव्हती, त्यावेळेस पण मी काहीतरी कारण देऊ शकत होतो, पण कुठलंही कारण न देता मी या ठिकाणी सर्व कोविडचे नियम पाळून त्या ठिकाणी 5 दिवस आपण दिवाळी सरजामा वाटप कार्यक्रम आयोजित करत होतो आणि सर्व काळजी होऊन पण कुठलंही कारण देता हे आपण अविरत असा हा वाटप दिवाळी सरजा वाटप कार्यक्रम आपण चालू ठेवला. तुम्ही पाहिलं असेल गेल्या वर्षी जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती तर मला वाटतं प्रभागामध्ये प्रत्येकाने दिवाळी सरजा वाटप या ठिकाणी चालू केलं होतं, पण आज ह्यावरचे पाहिलं गेलं तर निवडणूक नाही येत आज या ठिकाणी मला वाटतं कुठेच फ्लेक्स दिसत नाही आहे का कुठे वाटप दिसत नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही म्हणजे निवडणूक म्हणून कधी काम केलं नाही. त्याच पद्धतीने साहेब मी एक सामाजिक बांधिलकीच्या हेतूने नुसतं विकास कामात नगर शकून आमची जबाबदारीच आहे, पण या ठिकाणी अनेक यात्रांचं आयोजन आम्ही या ठिकाणी प्रभावामध्ये करत आलेलो आहे. त्याच्या सज्जनगडची यात्रा असेल, शिर्डी, पंढरपूर अनेक यात्रा आपण या ठिकाणी केल्या, पण गेल्या 2 वर्षापासून आपण काशी विश्वनाथ यात्रेचं आपण आयोजन करत आहोत. त्याच्यामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत 5 ते 5,500 नागरिकांना आपण काशी विश्वनाथचं दर्शन आपण या ठिकाणी नागरिकांना दिलं. आणि मला मी येणार गावामध्ये साहेब आत्तापर्यंत आमचे प्रभाग असेल भोर विधानसभा असेल तर 25,000 नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की अयोध्येच्या त्याच्यामध्ये आता आपण एक ऍड करतो की अयोध्या मंदिर आणि काय शिवशाही यात्रा अशी एकत्रित येणाऱ्या काळात 25,000 नागरिकांना हे दर्शन आपण घडवणार आहोत. आपल्याला साहेब या ठिकाणी शब्द देतो की आज मला तुम्ही भोर विधानसभेची जी जबाबदारी दिलेली आहे मी पण एक मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की भोर विधानसभेमध्ये माझ्या तुम्ही जी जबाबदारी दिलेली आहे की त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी आपण शिवसेना ती जागा जात होती पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्या ठिकाणी आपण संघटना होतो आता सुरुवात आपण केलेली आहे तेव्हा आपण भारतीय जनता पार्टी संघटना होतो पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकावल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आणि हे नाही करू शकलो तर मी आयुष्यभर तुमच्याकडे काही मागायला येणार नाही आणि तुम्ही जे सांगाल ते आयुष्यभर करेल. या ठिकाणी एवढंच सांगतो आपण या ठिकाणी आला जास्त न बोलता आपण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना दीपावली. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.